महत्त्व आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला विजिट दिली आहे का? कशी? आणि डॉक्टर म्हणून मंत्री म्हणून? अरे मी साधा प्रश्न विचारतो. मी स्पष्ट केलं जरा. पुन्हा तिकडे भरती खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा दररोज बातम्या आम्ही ऐकतोय. कित्येक लोक आपली भरती ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये होईल अशी अपेक्षा ठेवू नये. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की एकदा त्यांची भरती पूर्ण करा आणि हा विषय कायमचा संपवा, कारण निरंजन डावखरेंना ठाण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न पडलेले आहेत. ठाण्याच्या या मेंटल हॉस्पिटलचं महत्व लक्षात घेऊन आपण ही भरती किती दिवसात करणार आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेला प्रश्न कधी सोडवणार? नाही, आणि ते कशामुळे वेडे झाले हे शोधा जरा, म्हणजे त्याला जबाबदार लोकांच्या वरती. जनरली बघा, ठाण्याला 1850 खाटाचं हॉस्पिटल आहे, ठाण्याचं 1850 खाटाचं हॉस्पिटल आहे, 100% भरती ऑलरेडी त्या ठिकाणी आहे. आता ज्या ठिकाणी भरती ओहोटे जो प्रकार चावला आहे, त्यासाठी परत एकदा नवीन हॉस्पिटल बनवून अशा ओहोटी झालेल्या लोकांना त्या ठिकाणी ऍडमिट करावं लागेल असं मला वाटतं. आणि मग अशा पद्धतीची जर बैठक लावत असेल माननीय सदस्यांच्या सोबत, माननीय सदस्यांच्या सोबत त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला मी व्हिजिट देईन आणि त्या ठिकाणची जर काय नाही तर त्या ठिकाणी व्हिजिट देऊन तिथले काय असेल ते आम्ही त्या पद्धतीने निर्णय घेऊ. चला, प्रश्न क्रमांक पुढचा घेते मी. सतेज उर्फ बांटी पाटील, 19. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा गोंधळ करायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 19746. प्रश्न क्रमांक 19746 असा रस्ता करायचा. माननीय सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभागृह. सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, 1960 साली एनसीसी हेडक्वार्टरमध्ये 5 जिल्ह्यासाठी स्थापन झालेलं आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि या 5 जिल्ह्यासाठी आहे. तिथं साधारणपणे 21,000 कॅडेट्स या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आर्मीच्या 8 बटालियन